डाउट्स विज्ञान तंत्रज्ञानाची लास्ट रिव्हिजन कशी करायची आजच्या लेक्चरमध्ये बघू. सगळ्यांचं स्वागत आहे. जयश्री मॅम, माधुरी जाधव मॅम, त्यानंतर ठीक आहे अजून येतील जुळतील विद्यार्थी, काही काळजी करू नका. आणि हा विषय जो आहे खूप जण स्किप करायचं ट्राय करतात, पण या विषयावर सगळ्यात जास्त मार्क राज्यसभेमध्ये तसंच PSI STI ASO मध्ये विज्ञान तंत्रज्ञानावर आहेत. मग हा विषय जर तुम्ही सोडला तर थोडं कठीणच आहे, नाही? तर बघा या विषयाकडे जे लक्ष आहे ते आपल्याला. ओके, सगळ्यांपर्यंत माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय? ठीक आहे, व्यवस्थित पोहोचतोय. तर विज्ञान तंत्रज्ञान हा आजचा आपला विषय आहे. या विषयामध्ये हा जर विषय स्किप केला तर खूप सारा लॉस होणार आहे, त्यामुळे हा विषयावर थोडंसं डिटेलमध्ये लक्ष घेणं आवश्यक आहे. ज्यांचं ज्यांचा अभ्यास असेल आणि विशेषतः सायन्सच्या विद्यार्थ्यांना थोडंफार सोपं तरी जातं, प्रश्न कळतात ॲटलीस्ट, पण जे काही BA BCOMचे विद्यार्थी आहेत त्यांना थोडं कठीण जातं. काही काळजी करू नका, त्यांनी सुद्धा मी व्यवस्थित आज समजावून सांगणार आहे तुम्हाला. जवळपास 40-50 प्रश्नामध्ये तुमची पूर्णतः रिव्हिजन होऊन जाईल अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो. चला तर मग सुरू करूया आपले आजचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर त्या अगोदर अनअकॅडमी आपल्या ॲपबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. इंडियाज लार्जेस्ट प्लॅटफॉर्म फॉर लर्निंग म्हणून ओळखला जातो आणि या ॲपवरती तुम्हाला UPSC ते MPSC सगळ्या जे लाईव्ह कोर्सेस आहेत ते अवेलेबल आहेत. तर तुम्ही काही कोर्सेस जर लाईव्ह क्लासेस तुम्ही विकत घेतले तर त्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही हे कोड्स वापरू शकता. लक्ष्य MPSC, डॉक्टर प्रीती आणि सुयोग के, हा कोड वापरल्यानंतर तुम्हाला खूप फायदा होईल. बघा, सुमित तट्टे सर स्टार एज्युकेटर आहेत MPSC वरती, त्याचबरोबर डॉक्टर प्रीती राऊत मॅम ह्या सुद्धा स्टार एज्युकेटर आहेत, यांचे जास्तीत जास्त लेक्चर तुम्हाला अटेंड करायचे. चला तर मग लवकरच सुरू करू आपल्या आजच्या धमाकेदार विज्ञान तंत्रज्ञानाच्या लेक्चरला. आणि आजच्या लेक्चरमध्ये A to Z सगळे काय तुमचे डाऊट्स आहे सायन्स मधले ते सगळे क्लिअर होतील. प्रश्न कशी विचारते राज्यसेवा ते सुद्धा माहीत पडेल. त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे विज्ञानावर आणि तंत्रज्ञानावर जास्तीत जास्त मार्क राज्यसेवा आपल्याला देत असते आणि आपण जर या विषयाकडे जर दुर्लक्ष केलं तर आपला लॉसच आहे, त्यामुळे या विषयाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. लेक्चर सुरू करण्या अगोदर तुमचे काही डाऊट्स असतील ईमेल करा. टेलिग्रामवरती चॅनल आहे, PDF अपलोड करत असतो. त्याचबरोबर लाईक कमेंट अँड शेअर यावर लक्ष द्या आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरू करूया, ठीक आहे? हॅलो ऑल ऑफ यू. मनीषा पाटील मॅम, जयश्री पाटील मॅम, आनंद वैरागर सर, शेखर गायकवाड सर, प्रियंका गावडे मॅम, स्वागत आहे तुमचं आपल्या स्ट्रीमवरती. ओके, तर सुरू करूया विज्ञान आणि तंत्रज्ञान. आर यू रेडी? लेट्स गो. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आलेला आहे. वाढत्या PH नुसार तुम्हाला क्रम लावायचा आहे. जठर रस, लिंबाचा रस, मूत्र, रक्त, दूध पेस्ट, मिल्क ऑफ मॅग्नेशिया. काही ऑप्शन्स आहेत, उत्तर सोपं आहे आणि तुम्ही थोडंसं माइंड जर बरोबर हे केला, त्यामध्ये सेटअप केला तर तुम्हाला हा प्रश्न क्लिक होऊन जाईल की सरनी विचारला कसं आहे. ॲक्च्युली सरनी पहिलाच प्रश्न असा का टाकला असेल तर कन्सेप्ट क्लिअर व्हायसाठी टाकला आहे, नॉट टू असं भीती वगैरे दाखवण्यासाठी प्रश्न टाकायची मला काही गरज नाही. मला विद्यार्थ्यांचे मार्क्स हवे आहेत आणि आपल्या क्लासेसमधून जास्तीत जास्त विद्यार्थी क्लिअर करतील अशी आशा आहे. ठीक आहे, सोडवा प्रश्न. 10 सेकंद सुरू झालेले. हा, तुम्हाला जर अनअकॅडमी प्लस सबस्क्रिप्शन हवं असेल खूप चांगल्या डिस्काउंटमध्ये तर तुम्ही हा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेला आहे, यूज करा आणि फोन लावा सरांना आणि बोलून घ्या. ठीक आहे, मनीषा पाटील मॅम यांचं उत्तर आलेलं ऑप्शन नंबर 1. त्यानंतर बघू अजून कोणाचं उत्तर येते. हा तर हॅलो अजिंक्य सर, स्वागत आहे तुमचं स्ट्रीम मध्ये. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तर ऑप्शन नंबर 1 कसा बरोबर आहे ते तुम्हाला सांगतो. जठर रस म्हणजे काय? आपला स्टमकचा ज्यूस. ठीक आहे, म्हणजे स्टमक मध्ये जो आपल्या पोटामध्ये जो काही ज्यूस असतो तो ज्यूस, त्यामध्ये HCl पण असतं आणि हा सगळ्यात जास्त pH म्हणजे आपल्याला क्रम लावायचा होता. तर सगळ्यात कमी पासून आपण वर जाणार होतो वाढत्या क्रमानुसार. म्हणजे आता जठर रसाचा आपण pH माहित आहे तुम्हाला कसा 7 असतो, हा स्टेबल असतो म्हणजे हा न्यूट्रल म्हणून ओळखला जातो 7 pH. आणि याच्या इकडे जे असतात 7 इकडे 6 6 6 5 4 3 2 1 हे जे सगळे आहेत 0 पासून 0 पर्यंत हे सगळे ऍसिड असतात इकडे जे आहे 7 इकडे. आणि 7 समोर जर गेलो तिकडे 14 पर्यंत सगळे बेस असतात. तर जठर रस याचा pH सगळ्यात कमी आहे
म्हणजे सगळ्यात जास्त ऍसिडिक आहे, घातक आहे, ठीक आहे, एससीएल अगदी बरोबर जयश्री मॅम. त्यानंतर दुसरं लिंबाचा रस, लिंबाच्या रसाचा पीएच सुद्धा याच पाठोपाठ, त्यानंतर याचा एक असेल तर याचा दोन असेल, तो किती आहे बघूच आपण. त्यानंतर मूत्राचा पीएच किती आहे, 3 नंबरवर येतो, ठीक आहे. त्यानंतर युरिन 3 नंबरवर, रक्त ड म्हणजे स्लाइटली ऍसिडिक आहे जे रक्त आहे ते. त्यानंतर दूध पेस्ट, दुधाची पेस्ट ज्यामध्ये कॅल्शियम येतं ते बेसिक असतात, आणि मिल्क ऑफ मॅग्नेशिया ते सुद्धा बेसिक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. बघा हे जे आहे इथं जठर रस दाखवलेला आहे, लिंबाचा रस, ही युरिन, त्यानंतर हे ब्लड सॅम्पल, त्यानंतर हे मिल्क ऑफ मॅग्ने ते मिल्क पेस्ट आहे, आणि हे आहे मिल्क ऑफ मॅग्नेशिया. तर बघा ब्लीच जे असतं त्याचा सगळ्यात जास्त पीएच असतो 13 असतो. त्यानंतर सगळ्यात कमी पीएच कशाचा असतो, गॅस्ट्रिक जीस ज्यूस म्हणजेच आपला स्टमकचा रस, ओके बरोबर, ऍसिडिक अँड बेसिक बरोबर आहे. लिंबू रस, सायट्रिक ऍसिड, हे सुद्धा बरोबर आहे अजिंक्य सर. तर गॅस्ट्रिक ज्यूस जे आहे म्हणजे आपला स्टमक ज्यूस, याचा पीएच सगळ्यात कमी 1 असतो. लेमन ज्यूसचा, लिंबाच्या रसाचा पीएच 2 असतो. ऑरेंज ज्यूसचा पीएच, जे संत्री वगैरे तुम्ही खाता त्याचा 3 पीएच असतो. त्यानंतर टोमॅटो ज्यूसचा 4 पीएच असतो, ब्लॅक कॉफीचा 5 पीएच असतो, युरिनचा 6 पीएच असतो, ठीक आहे. आपला दुसरा पॉईंट आपल्याला मिळालाय, तेव्हा आपण क्रोनॉलॉजी मध्ये येतोय. त्यानंतर डिस्टिल वॉटर जे असतं ना, ते तुम्ही बॅटरी वगैरे मध्ये आपण पूर्ण वापरायचं होते, तर त्या डिस्टिल वॉटरचा पीएच असतो न्यूट्रल म्हणजे 7. त्यानंतर 8 असतो समुद्राच्या पाण्याचा पीएच. 9 असतो बेकिंग सोडा त्याचा पीएच. काय आहे फॉर्म्युला बेकिंग सोडाचा सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये, हा प्रश्न पीएसआय मध्ये आलेला आहे. त्यानंतर मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा 10 असतो पीएच. त्यानंतर असतो 11 अमोनिया सोल्युशनचा, आणि 12 असतो सोपी वॉटरचा. हे बघा तुम्ही इथं बघू शकता. तुम्हाला रक्ताचा पीएच मिळाला नसेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो. बिअरचा पीएच असतो 4.5, वाईनचा असतो 4, त्यानंतर व्हिनेगरचा असतो 2.9 पीएच, ऍसिडिक असतं हे सगळं. त्यानंतर इथं ब्लड मी दिलं होतं, बघू आता ते ब्लड शोधावं लागेल. हा इथे 7.36 to 7.44, जे स्लाइटली अल्कलाइन और स्लाइटली बेसिक असं आपण म्हणू शकतो जे ब्लड आहे ते. त्यानंतर पुढचा प्रश्न आला आहे तुमच्या स्क्रीनवरती, NaHCO3 हा आहे, ओके. तर बघा पुढचा प्रश्न, खालील विधाने वाचा. जेव्हा RH निगेटिव्ह स्त्रीचा विवाह RH पॉझिटिव्ह पुरुषाशी होतो तेव्हा उद्भवणाऱ्या रोगाला ज्यात दुसरे अपत्य दगावण्याची शक्यता असते त्याला एरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस असं म्हणतात. त्यानंतर रोगावर प्रतिबंधात्मक उपाय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून पहिल्या प्रसूती अगोदरच अँटी रेसस चे इंजेक्शन देतात, कोणतं विधान योग्य आहे ते तुम्हाला सांगायचंय. ओके 10 सेकंद सुरू झालेले आहे. हा प्रश्न मी मागच्या लेक्चर्स मध्ये पण रिपीट केलेला आहे, म्हणून तुम्ही जर थोडं ट्राय केलं तर तुम्हाला याचं आन्सर मिळू शकतं. थोडंसं ट्राय करा, जास्त पण ट्राय करायची गरज नाही. माधुरी जाधव यांचं उत्तर आलेलं आहे, बहुतेक शुअर आहेत त्या. एक वरती जयश्री मॅम सुद्धा शुअर आहेत. ओनली एमपीएससी 4, विनोद काटे सर 4, अजिंक्य सर 4. तर या प्रश्नाचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, म्हणजेच अयोग्य आहे फक्त. तर RH निगेटिव्ह स्त्रीचा आणि RH पॉझिटिव्ह पुरुषाचा जेव्हा विवाह होतो, म्हणजे त्यांचं जेव्हा लग्न होतं त्यावेळेस ते दुसरं अपत्य आहे ना ती जगण्याची शक्यता असते. काय असतं यांच्यामध्ये, हे जे अपत्य आहे यामध्ये जर पॉझिटिव्ह असेल, बघा पुरुषापासून पॉझिटिव्ह जर हे गेले, आपण काय म्हणतो त्याला, ब्लडमध्ये जे असतात प्रेझेंट क्रोमोझोम्स वगैरे म्हणू शकतो आपण, ठीक आहे, क्रोमोझोम्स गेले आणि स्त्रीचे निगेटिव्ह असले, यांचं काय होतं जेव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं त्यावेळेस काय होतं यांच्यामध्ये, म्हणजे हे होत नाही. आणि स्त्रीचे निगेटिव्ह असतील आणि पुरुषाकडून जर निगेटिव्ह आले असतील, यामुळे सुद्धा यामध्ये एक मिसकन्सेप्शन होतं. त्यामुळे पहिलं बाळ तर वाचतं पण दुसऱ्या बाळामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. अशावरच एक प्रश्न आहे, त्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. तत्पूर्वी हा प्रश्न आपण असाच ठेवू आणि ह्याचं उत्तर तुम्हाला माहीत झालेलं आहे. पण या रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे पहिल्या प्रसूती अगोदरच अँटीरेसचं इंजेक्शन हे चुकीचं विधान आहे. असं आपल्याला माहीतच नसतं अगोदर की या बाळाला म्हणजे आपल्या बॉडीमध्ये हे रेसचचे जे हे आहेत गुणधर्म आहेत, ठीक आहे, बरोबर आहे. हो सर, झाला आहे हा प्रश्न, बरोबर आहे. तर हे रेसचचे गुणधर्म आहे असं माहीतच नसतं तर अँटी रेसस इंजेक्शन देणारच कोण. आता तेवढे सतर्क पॅरेंट सुद्धा असायला पाहिजे जेव्हा ब्लड चेकिंग करतात ते कोणतं अपत्य जन्माला घालण्याच्या अगोदर, त्यावेळेसच त्यांना माहीत पडेल की आपल्यामध्ये कोणत्या प्रकारचे जे आहेत ते ब्लड ग्रुप्स आहेत. हे ब्लड ग्रुप बद्दल आहे, नॉट अबाउट क्रोमोझोम्स बद्दल. तर ब्लड ग्रुप बद्दल बोलतोय, समजा AB पॉझिटिव्ह और AB निगेटिव्ह
असं काही असेल तर त्यांच्यामध्ये हे होतं थोडंसं, ठीक आहे, क्लिअर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने वाचा. जस्त म्हणजे झिंक या क्षारामुळे शरीरात इन्सुलिनची निर्मिती होण्यास मदत होते. जीवनसत्व ड एकमेव जीवनसत्व शरीरात संप्रेरक हॉर्मोन म्हणून उपयोगात येतं. तोंडातील जीवाणू अन्न पदार्थाचं विघटन डिग्रेडेशन करून 7 पेक्षा कमी सामू पीएच असलेले आम्लारी तयार करतात. सांगा विधान कोणतं बरोबर आहे. ब्लड क्लम्पिंग होतं फर्स्ट डिलिव्हरी नंतर देतात अगोदर नाही, बरोबर आहे. दोन टर्म्स असतात, ब्लड क्लम्पिंग सुद्धा असते आणि ब्लड क्लॉटिंग सुद्धा असते. जेव्हा थ्रॉम्बोप्लास्टिन नावाचं केमिकल आपल्या बॉडीमध्ये सिक्रिट होत नाही, जे प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये असतं, जे आपल्याला जर एखादी कट झाला, समजा ब्लेड लागलं, तर लगेच आपली जखम भरून काढण्यासाठी आपले जे WBCs असतात त्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे ते WBCs काय करतात, अटॅक करतात. थ्रॉम्बोप्लास्टिन हे जे केमिकल आहे ते सिक्रिट होऊन आपली जे जखम आहे ते भरून निघते आणि आपला जो रक्तप्रवाह आहे तो स्टॉप होतो. आणि हीच क्रिया नेमकी त्या याच्यामध्ये घडत असते, ठीक आहे. ओके, पहिल्या हा ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, म्हणजे अ आणि ब योग्य आहेत. फक्त बघा, झिंक या क्षारामुळे या बेसमुळे शरीरात इन्सुलिनची निर्मिती होण्यास मदत होते. तुम्हाला माहितीच आहे झिंकमुळेच इन्सुलिन निर्माण होतं. त्यानंतर जीवनसत्व ड एकमेव जीवनसत्व शरीरात संप्रेरक हॉर्मोन म्हणून कार्य करतं. संप्रेरक हॉर्मोन हे ड जीवनसत्व आहे ना, हॉर्मोन म्हणून सुद्धा कार्य करतं. म्हणूनच तुम्ही उन्हात बसता तर तुम्हाला कोणतं व्हिटॅमिन डीच मिळतं आणि यामुळे कोणते फायदे होतात ते सांगायची आता गरज नाही. त्याचबरोबर ग्रोथ हॉर्मोनमध्ये सुद्धा या डीचा व्हिटॅमिन डीचा मोठा वाटा आहे आपली हाईट वगैरे वाढण्यासाठी. त्याचबरोबर तोंडातील जीवाणू अन्य पदार्थाचं विघटन डिग्रेडेशन 7 पेक्षा कमी सामू अधिक सामू असलेले आम्लारी तयार होतात. हे तोंडामध्ये बेसिक वगैरे असं काहीच नसतं. आणि जर काय होतं माहित आहे का तुम्हाला, ते तुम्हाला TV ॲड येत असते सेन्सोडाईन वगैरे, दातो में झंझनाट असं होऊ शकतं जर हे पीएच एवढा असला तर, ठीक आहे. आणि हे झिंक आहे यावर लक्षात ठेवा, आपला ब्लड शुगर लेवल शरीरातलं साखरीचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन जो हार्मोन आहे तो मदत करत असतो. आणि ज्यांच्यामध्ये इन्सुलिन सिक्रिट होत नाही त्यांना इंजेक्शन घ्यावं लागतं आणि त्यांना कोणता रोग होत असतो, डायबिटीज. ओके, त्यानंतरचा हे बघा, जर आपल्या पीएच लेवल जर एक्स्ट्रीम असेल, एकदमच हायफाय पीएच असेल ना, तर हे आपले दात असे तुकडे तुकडे होऊन जातील. आणि जर आपण काही थंड किंवा गरम पिलो तर झंझनाट आपल्या दातामध्ये झंझनाट होईल. ओके, आणि पीएच बघा, हा 5.5 पीएच जेव्हा ऍड केला दातामध्ये अशी कंडिशन झाली बघा आता. आणि जेव्हा रिमिनरलाइज म्हणजे एक स्टेबल स्थिती असते त्यावेळेस दात असे असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. ओके, युग्लिना हा 2 वर्गातील दुवा कनेक्टिंग लिंक म्हणून कार्य करतो. ॲनिमल अँड प्लांट्स, प्रोटोझोआ अँड पोरिफेरा, ॲनेलिडा अँड ऑर्थोपोडा, ॲनेलिडा अँड मॉलुस्का. करावर या प्रश्नाचं उत्तर, असेच प्रश्न आवडतात MPSCला म्हणून या प्रश्नाचं उत्तर करा. ऑल्सो सबस्क्राईब द चॅनल गव्हर्नमेंट जॉब लक्ष्य फॉर स्टेट बोर्ड रिलेटेड व्हिडिओज, करा हा सबस्क्राईब, ठीक आहे. हे लेक्चर झाल्यानंतर लगेच गव्हर्नमेंट जॉब लक्ष्यवर जायचं, सबस्क्राईब करायचं, त्यावर स्टेट बोर्डचे सगळे प्रश्न येतात. तुम्हाला स्टेट बोर्ड एवढं सांगायची काय गरज असते माहित आहे का, राज्यसेवा कधीच रेफरन्स बुक मधला प्रश्न टाकत नाही, प्रश्न येतात स्टेट बोर्ड मधून. नाहीतर आताही एकदा सिलेबस बघा तुम्ही राज्यसेवेचा, त्यामध्ये करंट अफेअर्स फक्त बाहेरून टाकतात, नॉट हे बाकीचं कुठूनच ते स्टेट बोर्ड मधूनच टाकतात. तर बघा इतिहासाचे प्रश्न वगैरे, ठीक आहे. तर उत्तर येते ऑप्शन नंबर 1, ज्यांनी उत्तर दिलंय त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. हे युग्लिना जे आहे ना हे 2 वर्गातील दुवा म्हणून कार्य करतं. बघा हे ॲनिमल म्हणून पण कार्य करतं, हे ॲनिमल सारखं पण बिहेव करतं आणि एक प्लांट म्हणून सुद्धा बिहेव करतं. ऍक्च्युली ही आहे ना युग्लिना ही एक अल्गी आहे, अल्गी म्हणजे शेवाल म्हणू शकतो, शेवाळच. आणि हे अल्गी ऍक्च्युली ॲनिमल याच्यामध्ये सुद्धा येते आणि प्लांटमध्ये सुद्धा येते, पण दोन्ही वर्गात ती कार्य करते. त्यामुळे युग्लिना याचा 2 वर्गामध्ये समावेश होतो, ॲनिमल्स अँड प्लांट्स. ओके, याबद्दल सुद्धा बोलू खालचे जे आहेत त्याबद्दल, पण अजून एक प्रश्न येईल तेव्हा. तर हे बघा युग्लिना इथं बघू शकता तुम्ही, यामध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे. मायटोकॉन्ड्रिया कशाचं काम करतं रे, पॉवर हाऊस ज्यामधून पॉवर हे केला जातो, ट्रान्समिट केला जातो बॉडीमध्ये. यामध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लिओलस सुद्धा असतो, मेम्ब्रेन असते एक आउटर, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुद्धा असतं, ठीक आहे. हे बघू शकता तुम्ही, क्लोरोप्लास्ट असतो म्हणजे एक प्लांटचा जो महत्त्वाचा ऑर्गन आहे क्लोरोप्लास्ट. आणि हिरवा रंग कशामुळे येतो रे प्लांटला ते सुद्धा सांगा,
कमेंट बॉक्स मध्ये सांगा लवकर पटापट। आणि गॉल्गी अपरेटस सुद्धा असते यामध्ये, जे दोन्ही याच्यामध्ये आढळतं। कॉन्ट्रॅक्टियल व्हॅक्युअल सुद्धा आढळतात, सिग्मा आय स्पॉट सुद्धा आढळतो, म्हणून हे अॅनिमल मध्ये सुद्धा येतं। आणि फोटो रिसेप्टर सुद्धा याच्यामध्ये असतात, हे सुद्धा लक्षात ठेवा। त्यानंतर हे लक्षात ठेवण्यासारखं आहे, युग्लिना इज अ जीनस ऑफ अ सिंगल सेल फ्लॅजेलाइड युकॅरियोटिक मध्ये येतं। इट इज द बेस्ट नोन अँड मोस्टली वाईडली स्टडीड मेंबर ऑफ द क्लास युग्लिनॉडिया। क्लास कोणता आहे? युग्लिनॉडिया, ठीक आहे। आणि अ डायव्हर्स ग्रुप कंटेनिंग 54 जनेरा अँड ऍटलिस्ट 800 स्पीसीज यामध्ये आढळतात या युग्लिनाच्या, अल्गीच्या। स्पीसीज ऑफ युग्लिना आर फाउंड इन फ्रेश वॉटर अँड सॉल्ट वॉटर, खाऱ्या पाण्यामध्ये आणि गोड्या पाण्यामध्ये या युग्लिनाच्या स्पीसीज आढळतात। याचं सायंटिफिक नेम आहे युग्लिना, क्लास आहे युग्लिनॉडिया, डोमेन आहे युकॅरियोटा, ठीक आहे। आणि युग्लिनॉइड्स आणि युग्लिनिओझोआ, आणि रँक आहे जीनस, ओके, हरित लवके, क्लोरोफिल पिगमेंट, यामुळे हिरवा कलर प्राप्त होतो, ठीक आहे। खालीलपैकी पेशीतील कोणते अवयव ऑर्गॅनल्स आहे? ऑर्गॅनल्स हे दुहेरी पटलाने, डबल मेम्ब्रेनने वेढलेले असतात। क्लोरोप्लास्ट, केंद्रक, न्यूक्लिओलस, मायटोकॉन्ड्रिया की गॉल्गी बॉडी, सांगा कोणत्या याच्यामध्ये डबल लेअर आढळते या प्रश्नाचं उत्तर करा। 10 सेकंद सुरू झालेले आहेत। प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक माहित आहे तुम्हाला, त्यावर सुद्धा बोलू आपण, काही काळजी करू नका। बॅक्टेरिया वगैरे प्रोकॅरियोट्स मध्ये येतात, आपण युकॅरियोट्स मध्ये येतो, प्लांट्स अँड ॲनिमल, ओके। सचिन हिवराळे सरांचं उत्तर आलेलं आहे, मनीषा पाटील मॅम, त्यानंतर विशाल क्षीरसागर सर, मृत्यून ओके सॉरी अजिंक्य सर, दिगंबर जाधव सर, रामकिशन वायाळ सर, महेश नायक सर, माधु तलांडी ओनली MPSC। तर ज्यांनी ज्यांनी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असं दिलंय, त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे। बघा यापैकी जे सर्वच आहे ना, ते डबल लेअर मेम्ब्रेनचे असतात। ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट केलंय, त्यांचं उत्तर बरोबर आहे। क्लोरोप्लास्ट प्लांटमध्ये आढळतं, हे डबल लेअर असतं। मायटोकॉन्ड्रिया पॉवर हाऊस ऑफ सेल, हे सुद्धा डबल लेअर आहे। केंद्रक न्यूक्लिओलस, हे सुद्धा डबल लेअर आहे। गॉल्गी बॉडी किंवा गॉल्गी ॲपरेटस सुद्धा आपण यालाच म्हणतो, हे सुद्धा डबल लेअर दुहेरी पटलानं बनलेलं असतं। तर बघा प्रोकॅरियोट आणि युकॅरियोटिक सेल यामधला जर डिफरन्स सांगायचं झाला, तर इथं खाली बघा प्रोकॅरियोटिक सेल दिसतोय तुम्हाला। त्यानंतर हे सिंपल नो मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गॅनल्स आहे, याच्यामध्ये फक्त बॅक्टेरिया येतात। त्यानंतर वन सर्क्युलर क्रोमोझोम असतो याच्यामध्ये, कोणता असतो ते सुद्धा सांगा त्या क्रोमोझोमचं नाव, आणि इन्क्लूड क्रोमोझोम, रायबोझोम अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन, ठीक आहे, एवढंच यामध्ये आढळतं। त्यानंतर युकॅरियोटिक सेल हा बघताय तुम्ही, यामध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल असतात, प्लांट अँड ॲनिमल, ट्रू न्यूक्लियस कंटेनिंग क्रोमोझोम सुद्धा यामध्ये आढळतात, ठीक आहे, क्लिअर आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा। प्लांट्स अँड ॲनिमलमध्ये युकॅरियोट्स, ओके। त्यानंतर प्लांट आणि ॲनिमल सेल इथं बघू शकता, काय फरक आढळतो आपल्याला प्लांट आणि ॲनिमल सेल? मनीषा मॅमचं सायन्स झालं आहे, ओके ठीक आहे, पर्सनल बोलताय। सेल मेम्ब्रेन दोन्ही याच्यामध्ये आढळते, प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये। न्यूक्लियस दोन्ही याच्यामध्ये आढळतो, प्लांट सेल ॲनिमलमध्ये। न्यूक्लिओलस दोन्ही याच्यामध्ये आढळतो, प्लांट सेल ॲनिमल सेलमध्ये। स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे ते, याचा मराठीत अर्थ सांगा मला, आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे दोन्ही याच्यामध्ये आढळतं। त्यानंतर रायबोझोम्स हे दोन्ही याच्यामध्ये आढळतात, व्हॅक्युअल्स दोन्ही याच्यात आढळतात, मायटोकॉन्ड्रिया दोन्ही सेलमध्ये आढळतो, गॉल्गी ॲपरेटस, गॉल्गी बॉडी दोन्ही याच्यात आढळते। फरक कुठं पडतो मग? तर क्लोरोप्लास्ट प्लांटमध्ये, सेल वॉल प्लांटमध्ये, आणि प्लाझ्मोस्पाटा हे जे आहे ते सुद्धा प्लांटमध्ये। त्यानंतर ॲनिमल सेलमध्ये काय फरक आहे? ॲनिमल सेलमध्ये सेंट्रिओल्स असतात, लायझोझोम्स असतात, आणि सेंट्रोझोम सुद्धा ॲनिमल सेलमध्ये असतात, हा फरक आहे दोन मधला। त्यानंतर बघा क्लोरोप्लास्ट, बघा हे डबल मेम्ब्रेन असतं, याचं प्रूफ देतो मी तुम्हाला कसं असतं। डबल मेम्ब्रेन असतं, याच्यामध्ये DNA असतो क्लोरोप्लास्टमध्ये। कंटेन ग्रीन पिगमेंट क्लोरोफिल, क्लोरोफिल नावाचं पिगमेंट सुद्धा या क्लोरोप्लास्टमध्येच असतं, ठीक आहे। त्यानंतर फंक्शन, रिस्पॉन्सिबल फॉर फोटोसिंथेसिस, कन्वर्जन ऑफ सनलाईट इंटू केमिकल एनर्जी, हे सगळ्यात मोठं फंक्शन आहे क्लोरोप्लास्टचं। एकदा माइंडमध्ये फिक्स करून घ्या की प्लांटमध्ये, आता तुम्हाला हे नाही मरण परीक्षेवाले की झाडं हे घेतात सूर्यप्रकाश आणि त्यापासून स्वतःचं अन्न तयार करतात, तर असं विचारू शकतात की कोण अन्न करण्यामध्ये महत्त्वाचा पार्ट हे करतो, तर तो आहे क्लोरोप्लास्ट, ठीक आहे, बरोबर आहे, ठीक आहे, सर्व बरोबर येत आहेत, ओके ठीक आहे। त्यानंतर फंक्शन काय आहे, याचं सनलाईटला कशात कन्वर्ट करतात, हे केमिकल एनर्जीमध्ये,
केमिकल एनर्जी फूड तयार करण्यासाठी, आणि सेल टाइप कोणता आहे, युकॅरियोटिक सेल आहे, ठीक आहे, प्लांट सेल, ओके क्लियर आहे. इसके बाद देखते हैं हम प्लांट सेल ऑफ न्यूक्लियस बघणार आहोत. तर कंटेन मोस्ट जीन्स दॅट कंट्रोल एंटायर सेल, असे काही घटक असतात न्यूक्लियस मध्ये, डीएनए आरएनए सारखे, क्रोमॅटिन सारखे, की आपल्या पूर्ण सेलला ते काय करतात, कंट्रोल करतात. न्यूक्लियर एनव्हलप असतो, यामध्ये डबल मेम्ब्रेन आढळतं. दुसरं प्रूफ दिलं मी तुम्हाला, डबल मेम्ब्रेन आढळते न्यूक्लियसमध्ये. आणि एनक्लोजर्स न्यूक्लियस रेग्युलेट मॉलिक्युलर ट्रॅफिक बाय पोर्स, आणि क्रोमोझोम सुद्धा याच्यामध्ये आढळतात, कंपोज ऑफ क्रोमॅटिन डीएनए अँड हिस्टोन प्रोटीन. डीएनए आणि हिस्टोन प्रोटीन क्रोमोझोम मध्ये याच्या आढळत असतं, या क्रोमॅटिन मध्ये. त्यानंतर न्यूक्लिओलस ऍक्टिव्ह इन अ सिंथेसिस ऑफ रायबोझोमल प्लांट्स, आणि हा जो रायबोझोमल हे असतात पार्ट्स असतात, यामध्ये ऍक्टिव्ह रोल प्ले करतो न्यूक्लिओलस, ठीक आहे. त्यानंतर हे मायटोकॉन्ड्रिया, बाप बोलते इसको, तर हे पॉवर हाऊस ऑफ सेल आहे. डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल आहे. इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, सृष्टी अँड मॅट्रिक्स, हे कशामध्ये आढळतात, क्रिस्टाय अँड मॅट्रिक्स, तर हे मायटोकॉन्ड्रियामध्ये आढळतात. आउटर मेम्ब्रेन एनक्लोज द एंटायर स्ट्रक्चर, इनर मेम्ब्रेन एनक्लोज द फील्ड मॅट्रिक्स, फोल्ड क्रिस्टे आणि स्मॉल सर्क्युलर डीएनए या मायटोकॉन्ड्रियामध्ये आढळतो, ठीक आहे. त्यानंतर गॉल्गी ॲपरेटस, आता यामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की गॉल्गी ॲपरेटस कोणी शोधून काढलं, तर कॅमिलो गॉल्गी, क्लिअर करायचं, ओके ठीक आहे. सगळे हुशार आहेत, काही काळजी करू नका. प्रश्नाच्या उत्तराकडे लक्ष द्या, आपल्याला जमतंय का. त्यानंतर हे जे गॉल्गी ॲपरेटस आहे ना, कोणी शोधून काढलं, कॅमिलो गॉल्गी यांनी. कधी काढलं हे तुम्हाला रिसर्च करायचं आहे, क्युरियोसिटी निर्माण व्हावी म्हणून ते तसंच ठेवलंय. याचं फंक्शन काय असतं, पॅकेज मटेरियल अँड इम्पॉर्टंट फॉर इन फॉर्मेशन ऑफ ग्लायकोप्रोटीन. ग्लायकोप्रोटीनचं फॉर्मेशन करण्यासाठी महत्वाचा रोल कोण प्ले करतं, गॉल्गी ॲपरेटस, ओके क्लिअर आहे. त्यानंतर हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे, हिपॅटॉलॉजी या जीवशास्त्राच्या शाखेत खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो. सॉरी फॉर दॅट, या प्रश्नाचं उत्तर करा, 10 सेकंद सुरू होत आहेत तुमचे आत्ता. हिपॅटॉलॉजी या जीवशास्त्राच्या शाखेत खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो, ब्लड, यकृत, पोट की रुक्क, किडनी. ब्लड, स्टमक, लिव्हर, ऑल, किडनी. इट इज व्हेरी सिंपल क्वेश्चन. तुमच्यासाठी मी अजूनही काहीतरी याच्यामध्ये ऍड करणार होतो, माझं लक्षच नाही राहिलं, सॉरी फॉर दॅट. पण मला जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला सांगतो, काही काळजी करू नका, ठीक आहे. उत्तर येते सगळ्यांचं. तर ज्यांनी ऑप्शन नंबर 2 असं उत्तर दिलंय, त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे, यकृत म्हणजेच लिव्हर. लिव्हरच्या अभ्यासाला आपण काय म्हणतो, हेपॅटॉलॉजी, ठीक आहे. त्यानंतर रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतो आपण, याला आपण हे म्हणतो ना, हिमोलॉजी असं काहीतरी म्हणतो, ठीक आहे. हे लक्षात घ्या, तुम्ही एकदा रीड करून घ्या. पोट म्हणजे स्टमक, त्यानंतर रुक्क किडनी, नेफ्रोलॉजी याच्यामध्ये येईल. नेफ्रॉन असा काही शब्द जर कुठे आढळला तर तो किडनीशी रिलेटेड असतो. मला एकदा ज्याला कोणाला माहीत असेल त्यांनी पटापट किडनीच्या अभ्यासाला काय म्हणतात, स्टमकच्या अभ्यासाला काय म्हणतात, रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतात हे सांगा. हिमॅटॉलॉजी असं म्हणतात रक्ताच्या अभ्यासाला. त्यानंतर पोटाच्या अभ्यासाला काय म्हणतात शोधा, तर त्याचं नाव सुद्धा असंच राहील थोडंसं स्टमकी. त्यानंतर रुक्क जे आहे किडनीच, याचं नाव थोडंसं किडनीशी रिलेटेड राहील, ते तुम्ही बघून घ्या. आणि यकृताच्या अभ्यासाला आपण सांगितलं हेपॅटॉलॉजी. तर फंक्शन काय असतं लिव्हरचं ते सुद्धा बघू, आणि लिव्हरला एकदा ऑब्झर्व करू. तर हे जे एकदम रुक्काच्या खाली दिसतं हे तुम्हाला, तर हे ड्युओडेनम आहे, याचं काय कार्य असतं ते सुद्धा बघा. आणि याचा महत्वाचा रोल काय असतो लिव्हरचा ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा लिव्हरचं फंक्शन, रिमूव्ह पोटेन्शियली टॉक्झिक बाय प्रोडक्ट्स बाय सर्टन मेडिकेशन्स. जे आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण कोणतंही औषध घेतो ते जर त्यामध्ये काही टॉक्झिक म्हणजे विषारी जर काही पदार्थ असतील, त्या विषारी पदार्थांचं पूर्णतः हे करण्यासाठी काय कशाचा उपयोग केला जातो, आपला एक फिल्टर म्हणून सुद्धा काम करतं हे जे लिव्हर आहे ते. पण हे ब्लड सुद्धा फिल्टर करतं, त्याचबरोबर काही टॉक्झिक प्रोडक्ट्स आपल्या बॉडीमध्ये गेली असतील त्याला सुद्धा फिल्टर करतं. आणि सगळ्यात मोठं फिल्टर तर तुम्हाला माहितच आहे रक्ताचं, ते आहे आपलं काय आहे, किडनी. किडनीमध्ये आपल्या 2 किडनी आहेत, त्या दोन्ही मस्त काम करत असतील तर काही प्रॉब्लेम नाही, दो रक्ताचं मस्त शुद्धीकरण करतात. आणि जे वेस्ट प्रोडक्ट आहे ते युरिनच्या थ्रू आपल्या बॉडीमधून बाहेर पडतं, ठीक आहे, किडनीच्या द्वारे. त्यानंतर प्रिव्हेंट शॉर्टेज ऑफ न्यूट्रियन्स बाय स्टोरिंग व्हिटॅमिन्स मिनरल्स अँड शुगर. हे शॉर्टेज जो आहे न्यूट्रियन्सचा तो काय करतो, मेंटेन करतं हे, ठीक आहे, प्रिव्हेंट करतं, ठीक आहे.
प्रोड्यूस मोस्ट प्रोटीन नीडेड फॉर द बॉडी, आपल्या बॉडीला आवश्यक आहेत ते प्रोटीन सुद्धा तयार करण्याचं काम लिव्हर करतं. मेटाबोलाइजेस ऑर ब्रेक डाऊन न्यूट्रिएंट्स फ्रॉम फूड टू प्रोड्यूस एनर्जी व्हेन नीडेड. आपल्या बॉडीला जेव्हा गरज असेल तेव्हा एनर्जीचं जे काही आवश्यकता आहे ती पूर्ण करण्याचं सुद्धा काम लिव्हर करतं. हेल्प्स युअर बॉडी टू फाईट अगेन्स्ट इन्फेक्शन रिमूव्हिंग बॅक्टेरिया फ्रॉम द ब्लड. एखादं इन्फेक्शन झालं असेल त्याविरुद्ध सुद्धा लढण्यासाठी लिव्हरच काम करतं. प्रोड्यूस मोस्ट ऑफ द सबस्टन्स दॅट रेग्युलेट ब्लड क्लॉटिंग. असे काही सबस्टन्स तयार करतात की आपलं ब्लड क्लॉटिंग जे आहे रक्त गोठण्याची प्रक्रिया, जेव्हा आपल्याला जखम होते ते भरून काढण्यासाठी रक्त गोठण्याची महत्वाची प्रक्रिया, ते सुद्धा लिव्हरचे जे काही पार्ट्स आहेत तेच करतात. प्रोड्यूस बाईल, हे सगळ्यात मोठा पॉइंट आहे लिव्हरमधला. बाईल ज्यूस जो आहे तो कंपाउंड नीडेड टू डायजेस्ट फॅट अँड टू ऍब्झॉर्ब व्हिटॅमिन ए डी ई के. ए डी ई के व्हिटॅमिन डायजेस्ट करण्यासाठी, त्याचबरोबर फॅट म्हणजेच मेद जे आहे ते मेटा हे करण्यासाठी, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला डायजेस्ट करण्यासाठी, पचन क्रिया होण्यासाठी हे बाईल ज्यूस प्रोड्यूस करतं लिव्हर. त्यानंतर हा प्रश्न खूप सोपा आहे. साधारणपणे शहामृग या पक्ष्याचं आयुर्मान किती असतं, हा थोडासा माइंड लॉजिकल प्रश्न आहे. हो, हेपेटायटिस, हेपॅटॉलॉजी म्हणजेच लिव्हर, आणि हेपेटायटिसवर एक प्रश्न येणारच आहे आरोग्यशास्त्राच्या लेक्चरमध्ये, तर त्यावर सुद्धा बोलू आपण. हेपेटायटिस तीन चार प्रकारचे असतात. सगळ्यात खतरनाक हेपेटायटिस कोणता आहे ते सुद्धा सांगा. तो एका आपल्या सिने अभिनेत्याला सुद्धा आहे. तुम्ही थोडंसं दोन तीन करंट अफेअर वगैरे वाचत असाल तर दादासाहेब फाळके पुरस्कार सुद्धा त्यांना 2019 मिळालेला आहे. ठीक आहे, माया मॅम यांचं उत्तर आलेलं आहे. तर साधारणपणे शामरुख पक्षाचं आयुर्मान किती असतं, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष की 60 वर्ष. ठीक आहे, सगळ्यांचं उत्तर येते. तर ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर 3 असं उत्तर दिलंय त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे, 50 वर्ष या असं या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑस्ट्रिच म्हणजे शामरुख याचं वय किती असतं, 50 वर्ष, म्हणजे माणसाच्या अर्ध. माणसाचं आता खूप कमी झालंय, 60 वर्ष जगतो माणूस. स्पीड सगळ्यात जास्त स्पीड असतो याचा, 70 किलोमीटर प्रति घंटाच्या स्पीडनं एक ऍडल्ट जो आहे शामरुख तो धावतो. सायंटिफिक नेम काय याचं लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे, स्ट्रुथिओ कॅमिलस. स्ट्रुथिओ कॅमिलस फॅमिली कोणती आहे, स्ट्रुथिओनायडी. त्यानंतर बर्ड मध्ये याचं क्लासिफिकेशन होतं. डिस्क्रिप्शन आहे, द कॉमन ऑस्ट्रिच इज सिंपली ऑस्ट्रिच इज अ स्पेसिस ऑफ लार्ज फ्लाइटलेस ॲनिमल बर्ड नेटिव्ह टू सर्टन लार्ज एरियाज ऑफ आफ्रिका. आफ्रिकेमध्ये आढळतो आणि एक्स्टिंक्ट स्पीसीजमध्ये याचं नाव आता गणलं जातं, म्हणजे खूप कमी प्रमाणात आढळत आहेत. आणि हा उडू शकत नाही पण धावू खूप जास्त शकतो, 70 किलोमीटर स्पीड असतो याचा. बरोबर अमिताभ बच्चन, अगदी बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, मुरुम खातो हा पक्षी. बरं, त्यानंतर लिस्ट कॉन्सर्नमध्ये येतो ह्या, तुम्हाला माहित आहे ना आयुसीएनचं जे असतं ते कॉन्सर्न, लिस्ट कॉन्सर्न, एंडेंजर्ड. तर हा पक्षी कशामध्ये येतो, लिस्ट कन्सर्नमध्ये येतो. पॉप्युलेशन डिक्रीजिंग, याची पॉप्युलेशन काय होत आहे हळूहळू कमी होत आहे, हे एन्सायक्लोपेडिया ऑफ लाईफ मधून घेतलेलं आहे. याची हाईट बघा, एक मेल जो आहे पुरुष असं आपण म्हणू शकतो, नर, त्याचं जे हाईट आहे ती 2.1 ते 2.8 मीटर असू शकते एका प्रौढेची, आणि फिमेलची आहे 1.7 ते 2 मीटर एवढी असू शकते. त्यानंतर यांचं वजन 220 किलो पर्यंत असू शकतं आणि फिमेलचं 100 किलो पर्यंत असू शकतं. पुढचा प्रश्न, मुरुम म्हणजे काय आता ते पण सांगा. तुम्ही आता सांगितलंय, तुम्ही कुठं वाचलंय ते. तर खालीलपैकी कोणता सजीव हा मोनेरा या सृष्टीत नाही, क्लोस्ट्रिडियम टिटॅनी, ट्रेपोनोमा पॅलेडियम, ऍस्पॅराजिलस की होक्लोस. खालीलपैकी कोणता सजीव मोनेरा सृष्टीत येत नाही, हा म्हणून त्याचे अंडे खूप हार्ड असते, सगळ्यात मोठं अंड असतं असं त्यांना म्हणायचं असेल. या प्रश्नाचं उत्तर करा. ठीक आहे, तुमच्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. ओके, संजय कुमार मोरे सर, विशाल शिरसागर सर, लक्ष्मी पाटील मॅम यांची उत्तरे आली आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर, ज्यांनी ज्यांनी 3 नंबरचं उत्तर सिलेक्ट केलं होतं त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. ॲस्पॅरेजिलस
हे मोनेरा सृष्टीत येत नाही असा हा प्रश्न होता। तर कोण येत नाही? ॲस्पेरेजिलस, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी येते, ट्रेपोनेमा पॅलेडियम सुद्धा येते आणि होक्लोस हे काय आहेत ते तुम्हाला सांगतो मी आता। फंगस आहे ते, ठीक आहे। तर ॲस्पेरेजिलस नावाचा जो फंगस आहे याचं डिस्क्रिप्शन देतो थोडंसं। फ्यू हंड्रेड स्पेसीज फाउंड इन व्हेरियस क्लायमेट वर्ल्ड वाईड, काही जे असे याच्या स्पेसीज आहेत त्या जगामध्ये खूप आढळतात। ॲस्पेरेजिलस वॉज फर्स्ट कॅटलॉग्ड इन 1729 पहिल्यांदा याला फाउंड करण्यात आलं। कोण? इटालियन प्रिस्ट, म्हणजे एक इटालियन जे चर्चमध्ये असतात ना संत, त्यांना प्रिस्ट म्हणतो आपण, तर त्यांनी शोधून काढलं। आणि बायोलॉजिस्ट पीर अँटेनियो मेकॅली यांनी शोधून काढलं हे ॲस्पेरेजिलस। याचा उपयोग केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात केला जातो। ज्यांचं मायक्रोबायोलॉजी झालं आहे ना त्यांचं खूप परिचित नाव असेल ॲस्पेरेजिलस नायजर। युक्रोटोमायटिस हा जो क्लास आहे, युरोटिओमायसेस्ट या क्लासमध्ये ते येतं। किंगडम कोणतं आहे? फंग आहे। रँक आहे जीनस। हायर क्लासिफिकेशन येतं ट्रिकोमायसी आणि डिव्हिजन येतं ॲक्लोमायटा। त्यानंतर याचं थोडंसं मोनेरा म्हणजे कोणता किंगडम ते सुद्धा बघून का। मोनेरा इज अ किंगडम दॅट कंटेन युनिसेल्युलर, ज्यामध्ये फक्त एकच सेल आढळतो, असे जे काही हे आहेत ॲनिमल्स किंवा बॅक्टेरिया वगैरे ते या मोनेरा याच्यामध्ये येतात। ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोटिक सेल ऑर्गनायझेशन सच एज बॅक्टेरिया, दे आर सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम विथ नो ट्रू न्यूक्लिअर मेम्ब्रेन, यांना ट्रू न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसते। द टॅक्झॉन मोनेरा वॉज फर्स्ट प्रपोज बाय द फायलम ॲज अ फायलम बाय अर्न्स्ट हिकल इन 1866। पहिल्यांदा हा मोनेरा फायलम जो आहे कोणी प्रपोज केला, हा मोनेरा जो टॅक्झॉन आहे हा फायलम आहे बा असं कोणी म्हटलं, अर्न्स्ट हिकल यांनी 1866। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा। ओके ठीक आहे। खालीलपैकी कोणी सजीवांची 5 गटात विभागणी केली? आता हा बेसिक प्रश्न आहे, स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये आहे। कार्लिनियस, कॅरलस लिनियस, कॉन्फाल्ड, रॉबर्ट विटकर की चॅटन? करा या प्रश्नाचं उत्तर, 10 सेकंदाचा वेळ सुरू झालाय। सायन्सच्या लेक्चरला भीतात लोक, पण त्यांना एक गोष्ट माहीत नाही की सायन्सच्या लेक्चरमध्ये म्हणजे सायन्स जो विषय आहे ना हा जर चांगला असेल तर राज्यसेवेमध्ये एक सीट तुमची फिक्स आहे। सगळ्यात जास्त मार्क जे आहे, सगळ्यात जास्त प्रश्न या गटातून विचारले जातात, ठीक आहे। जे इथं आहेत ना उपस्थित त्यांचा फायदाच होणार आहे, ठीक आहे। तर ज्यांनी ऑप्शन नंबर 3 असं उत्तर सिलेक्ट केलं आहे, रॉबर्ट विटकर, त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे। सजीवांची 5 गटात विभागणी कोणी केली? रॉबर्ट विटकर यांनी केली। त्याचबरोबर कॅरोलस लिनियस यांनी काय केलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा, हे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर रॉबर्ट विटकर यांनी सजीवांची 5 गटात विभागणी केली। यांचं नाव पूर्ण आहे रॉबर्ट हार्डिंग विटकर, यांचा जन्म 1920 ऑक्टोबर, 1980 मृत्यू, आणि प्लांट इकॉलॉजिस्ट सुद्धा म्हणून यांना ओळखलं जातं। ही वॉज फर्स्ट टू प्रपोज 5 किंगडम टॅक्झॉनॉमिक क्लासिफिकेशन, आणि ते 5 किंगडम टॅक्झॉनॉमिक क्लासिफिकेशन काय आहे वर्गीकरण ते बघा। ॲनिमेलिया म्हणजे प्राणी यामध्ये येतील, प्लांटी म्हणजे वनस्पती, फंगाय, कवक, प्रोटिस्टा आणि मोनेरा हे जे आहे हे 5ही किंगडम आहे यांचं टॅक्झॉनॉमिक क्लासिफिकेशन करणारा माणूस म्हणजे रॉबर्ट हार्डिंग विटकर 1969। ही ऑल्सो प्रपोज विटकर बायोम क्लासिफिकेशन कॅटेगरीज ॲज अ बायोम टाईप अपॉन द अबायोटिक फॅक्टर टेम्परेचर अँड प्रेसिपिटेशन, तापमान आणि प्रेसिपिटेशन म्हणजे जे हे असती क्रिया पाऊस पडण्याची, यामध्ये काय रोल असतो या विटकर बायोम क्लासिफिकेशनचा ते सुद्धा त्यांनी हे सांगितलेलं। बायोम म्हणजे काय? ज्यामध्ये सजीव सृष्टी पूर्णता येते त्यामध्ये काय फरक पडतो। विटकर ॲज इलेक्टेड ॲट नॅशनल अकॅडमी सायन्स इन 1974, ही सगळी त्यांची पर्सनल माहिती आहे, यावर एवढं येणार नाही। पण हा प्रश्न आता पुढचा खूप महत्वाचा आहे, कोणत्या जनुकीय रूपांतरित पिकामध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने अजीवनसत्व निर्माण करणारी 3 जनुके घातली आहेत, हा विचारलेला प्रश्न आहे। कल्याण सोनागो, मधुर ज्वारी, संकरित बाजरी की सुवर्ण तांदूळ? नेम द ट्रान्सजेनिक क्रॉप इन विच 3 जीन्स फॉर सिंथेसिस ऑफ व्हिटॅमिन ए आर इंट्रोड्यूस थ्रू द टेक्निक ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग। जेनेटिक इंजिनिअरिंग करून एका अशा क्रॉपमध्ये अजीवनसत्वाचं काय केलेलं आहे हे केलेलं आहे। काय म्हणतात? जनुकीय रूपांतरित पिकामध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने जेनेटिक इंजिनिअरिंगने काय केलं, अजीवनसत्व निर्माण करणारे जनुके जीन्स ऍड केलेली आहेत, असं कोणतं आहे? ठीक आहे, 4 वर्षीवर आहेत, खूप जण 4 वर्षीवर आहेत। तर ज्यांनी ऑप्शन नंबर
चार उत्तर दिले, त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे। गोल्डन राईस म्हणजे सुवर्ण तांदूळ, हे जे आहे यामध्ये अजीवनसत्व निर्माण करणारी तीन जनुक, हे लक्षात ठेवा। ओके, तर लेक्चरमध्ये थोडासा डिस्टर्बन्स आला होता, थोडासा जो माझा जो डाटा इंटरप्रिटेशन केबल आहे, जे सॉरी डाटा जो हे करतो ना हे करतो केबल, तो ट्रान्सफॉर्मेटर जो केबल आहे तो थोडासा ढिला झाला होता, तर केबल तो ॲडजस्ट केला आहे मी, काही काळजी करू नका। झालं आहे कंटिन्यू। तर हा गोल्डन राईसचा प्रश्न, त्यानंतर हा किटकाचा प्रश्न, किटकाचा प्रश्न बघा। ओके हां हां, सुरू झालं आहे, सुरू झालं आहे। ओके तर बघा, नाकतोड या कीटकाच्या नर व मादी मध्ये किती संलग्नता गट आढळतात, लिंकेज ग्रुप किती आढळतात। ओके हो हो, थोडासा त्याला टच झाला, समजू शकता तुम्ही। ओके ओके ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर करा। तर ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर तीन असं उत्तर दिलंय त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे। 12 आणि 12 खूप सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी। नाकतोड आपण त्याला घोडा म्हणतो ना महाराष्ट्रामध्ये, लहानपणी ते आपल्याला खूप दिसायचे शाळेमध्ये जाताना वगैरे, घोडे वगैरे आपण भ्यायचो त्याला, तर ते घोडेच आहेत। तर त्या घोड्यांचे जे नर आदि मादी याच्यामध्ये किती क्रोमोझोम्स असतात, 12 आणि 12, हे लक्षात ठेवा। ग्रासहॉपर्स आर द ग्रुप ऑफ इन्सेक्ट बिलॉंगिंग टू सबऑर्डर सिलिफेरा, तर हे लक्षात ठेवा। याचा सबऑर्डर कोणता आहे, सिलिफेरा आहे या घोड्याचा। दे आर अमॉंग व्हॉट इज प्रॉबॅबली द मोस्ट अँशियंट लिव्हिंग ग्रुप, सगळ्यात जुने आहे ते, जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली ट्रायसिक एज, ज्यामध्ये डायनासोर होते, 250 मिलियन इयर अगो तेव्हा हे ग्रासहॉपर होते। याची ऑर्डर आहे ऑर्थोपेट्रा ऑर्थोप्टेरा, इन्सेक्टा क्लासमध्ये येतं, बहुत कीटकच ना, ऑब्व्हियसली कीटकच आहे तो, म्हणजे इन्सेक्टामध्येच येणार आहे। ओके तर बघा, तुमचं नाही झालं, तुम्ही एकदा पुन्हा लेक्चर स्टार्ट करा, तुमचं होऊन जाईल। आणि ऑर्थोपोडा, पृथ्वीवर सगळ्यात जास्त जे कोणते प्राणी आढळतात ते कोणत्या फायलमचे आढळतात ते लक्षात ठेवा, ब्रेनमध्ये फिट करून। ऑर्थोपोडा, त्यामध्ये झुरळ, हे नाकतोडे आणि अजून काय काय येतं ते सुद्धा तुम्हाला बघायचं आहे। त्यानंतर किंगडम कोणता येतो, ॲनिमेलिया, हे तर क्लिअरच आहे, ॲनिमल्स याच्यामध्येच गटात येतो तो। आणि आपण जो आहे माणूस कोणत्या याच्यामध्ये येतो, माणूसही आय थिंक आर्थोपोडासमध्ये येतो, ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। कशामध्ये येतो एकदा चेक करा आणि नंतर बघू आपण। इन्फॉर्मल ग्रुप आहे ॲक्रिओमॉर्फा ड्रिश, 1966 कोणी इन्फॉर्म केलं होतं ते आहे ॲक्रिओमॉर्फा, ते ड्रिश आहेत। सबऑर्डर आहे सिलिफेरा। त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या वनस्पतीमध्ये HSK अथवा C4 प्रकारचं प्रकाश संश्लेषण होतं, ऊस, भुईमुंग, त्यानंतर सूर्यफूल की बटाटा। शुभ्रा गावंडे मॅम, खूप दिवसांनी आलाय तुम्ही, कालपासून लेक्चर सुरू झालंय, आजचा दुसरा दिवस आहे। ठीक आहे, एक वर्षीवर माधुरी जाधव मॅम। त्यानंतर बघू, कोणत्या वनस्पतीमध्ये HSK म्हणजे C4 जे संश्लेषण आहे ते आढळतं, तर ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट केलं होतं त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे। ऊस हा विचारलेला प्रश्न आहे, ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलं होतं त्या सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे, ठीक आहे। ओके तर बघू यामध्ये डिटेलमध्ये C4 संश्लेषण काय असतं। C4 पाथवे तुम्हाला 12वीमध्ये होता सगळ्यांना आपल्याला, हा यामध्ये काय तयार केलं जातं ते सांगतो तुम्हाला। C4 कार्बन फिक्सेशन ऑर द हॅच स्लॅक पाथवे, यालाच अजून काय म्हणतात, हॅच स्लॅक पाथवे म्हणजे हे सायंटिस्टचं नाव आहे। इज अ फोटोसिंथेसिक प्रोसेस, फोटोसिंथेसिसचीच प्रोसेस आहे ही, आणि नाव कसं दिलंय, कार्बन फिक्सेशन प्रोसेस, C4 पाथवे। त्यानंतर इट इज द फर्स्ट स्टेप इन एक्स्ट्रॅक्टिंग कार्बन फ्रॉम द कार्बन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड जो प्लांट घेतात त्यामधून कार्बन वेगळा करण्याची जी प्रोसेस असते तेच प्रोसेस आहे ही। आणि काय करतात त्यानंतर, टू बी एबल टू यूज इट इन द शुगर अँड अदर बायोमॉलिक्युल्स, आणि तो कार्बन अलग केला की त्याचा शुगर तयार करण्यासाठी कॅल्विन सायकलने यूज केला जातो। इट इज द वन ऑफ द 3 नोन प्रोसेस फॉर कार्बन फिक्सेशन, आणि ही 3 मधली एक महत्वाची कार्बन फिक्सेशनची प्रोसेस आहे। C4 रेफर्स टू द 4 कार्बन मॉलिक्युल दॅट इज प्रेझेंट इन द फर्स्ट 4 प्रोडक्ट ऑफ देअर टाईप ऑफ कार्बन फिक्सेशन, ज्यामध्ये 4 कार्बनचे ग्रुप असतात त्याला C4 पाथवे असं आपण म्हणतो। पुढचा प्रश्न, ओके
हाँ ठीक है, तुमचा तो प्रश्न चालू होता, ऑर्गेनिक आहे इनऑर्गेनिक आहे काय आहे सांगा, थोडं मी पुन्हा एकदा चेकअस करून घेतलं ते नेमका प्रॉब्लेम काय झाला होता। तर हा प्रश्न होता, रसायनापासून स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी तयार करणारे जीवाणू स्वयंजीवी कोणत्या प्रकारच्या रसायनांचं विघटन करतात। ओके, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, ज्यांनी ज्यांनी दिलं होतं त्यांचं सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे, असेंद्रिय द्रव्य म्हणजेच इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स। किमोसिंथेटिक बॅक्टेरिया ऑप्टेन एनर्जी बाय ऑक्सिडायझिंग इनऑर्गॅनिक केमिकल कंपाऊंड, म्हणजे असेंद्रिय द्रव्य वापरून त्यांचं जे हे आहे जीवाणू ते काय करतात, अन्न तयार करतात किंवा ऊर्जा मिळवतात। पुढचा प्रश्न आहे, हा सोपा प्रश्न आहे, मानवाच्या शरीरातील नेफ्रॉन्समध्ये युरिन बनवण्याचा योग्य घटनाक्रम कोणता? मानवाच्या शरीरातील नेफ्रॉनमध्ये युरिन बनवण्याचा योग्य घटनाक्रम कोणता? हा प्रश्न खूप चांगला आहे। सिलेक्टिव रिअब्सॉर्प्शन, ट्युब्युलर सिक्रेशन, अल्ट्राफिल्ट्रेशन, ट्युब्युलर सिक्रेशन, सिलेक्टिव रिअब्सॉर्प्शन, आणि हे बघा पुढं काय काय आहे याचा क्रम लावा असा। बरोबर, झालंय सुरू झालंय, 3 वर कन्फर्म आहेत मनीषा पाटील मॅम, शुभ्रा गावंडे मॅम यांचं सुद्धा 3 आलंय। किडनी आठवावी लागेल, किडनीचं सगळं स्ट्रक्चर कसं काय आहे आणि उत्तर मिळून जाईल। तर ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर 3 असं उत्तर सिलेक्ट केलंय त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे। अल्ट्राफिल्ट्रेशनची प्रक्रिया पहिल्यांदा घडते किडनीमध्ये युरिन तयार करण्याच्या वेळेस, त्यानंतर सिलेक्टिव रिअब्सॉर्प्शन होतं आणि ट्युब्युलर सिक्रिशन सुद्धा होतं, आणि कृत्रिम प्रकारचं जे युरिन हे होतं म्हणजे फिल्ट्रेशन होतं त्याला आपण डायलिसिस म्हणतो, त्यामध्ये रिअब्सॉर्प्शन होत नाही। ठीक आहे, हे लक्षात ठेवा, त्यामध्ये रिअब्सॉर्प्शन नाही होत, यामध्ये रिअब्सॉर्प्शन सुद्धा होतं। अल्ट्रा फिल्ट्रेशन होतं, सिलेक्टिव रिअब्सॉर्प्शन त्यानंतर, आणि ट्युब्युलर सिक्रेशन त्यानंतर, UST। ओके, त्यानंतर हे किडनी आहे, ॲड्रिनल ग्लँड्स असतात इथे, कशा काय सिक्रिट करतात, कोणता हार्मोन सिक्रिट करतात ॲड्रिनल ग्लँड्स। ठीक आहे, ओके, तुम्हाला याबद्दल एक लेक्चर तयार केलेलं आहे अजय पवार सर, सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल। ओके, त्यानंतर किडनीमध्ये मेड्युला असतो, कॉर्टेक्स असतो, रिनल पेल्विस, रिनल व्हेन, रिनल आर्टिली, या सगळ्यालाच हा जो शब्द आहे रिनल, रिनल हा किडनीशी रिलेटेड शब्द आहे। ठीक आहे, त्यानंतर नेफ्रॉन, हे नेफ्रॉन्स आहेत, छोटे छोटे असे मिलियन्स ऑफ नेफ्रॉन्स किडनीमध्ये असतात, ते रिअब्सॉर्प्शन ब्लडचं शुद्धीकरण करण्याची क्रिया जी करतात आणि त्यामधून जे काही वेस्ट निघते ते युरिनच्या थ्रू आपल्या बॉडीच्या बाहेर फेकलं जातं। त्यानंतर किडनीचा TS, ठीक आहे, ट्रान्सवर्स सेक्शन, त्यामध्ये पेल्विस, मेड्युला आणि कॉर्टेक्स, अशी जर किडनी मधातून कापली तर ते आपल्याला असं दिसेल, त्यामध्ये पेल्विस दिसेल, मेड्युला दिसेल आणि कॉर्टेक्स दिसेल, आणि हेनलेस लूप तुम्हाला यामध्ये दिसेल, हा जो आहे ब्लू कलरचा हा पूर्ण असा आलेला हेनलेस लूप आहे, त्यामधून जे विशुद्ध रक्त आहे ते जे आहे ते पुन्हा रिअब्सॉर्प्शन करण्यासाठी घेतलं जातं। त्यानंतर हे बाउमन्स कॅप्सूल आहे, त्यानंतर हे ग्लोमेरुलस आहे, इथंच फिल्टर होतं रक्त, त्यानंतर हे ॲफ्रियंट आर्टिओल आणि इफ्रंट आर्टिओल हे दोन्ही गट यामध्ये आढळतात। त्यानंतर हे पूर्ण प्रोसेस आहे, यामध्ये एक की आहे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी, पहिल्यांदा ग्लोमेरुलस फिल्ट्रेशन होतं, ठीक आहे, त्याला सिलेक्टिव रिअब्सॉर्प्शन असं म्हणतो आपण, त्यानंतर ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन होतं, त्यानंतर ट्युब्युलर सिक्रिशन होतं, यामध्ये H+ आणि K+, क्रिएटिनिन आणि ड्रग्स हे रिमूव्ह केले जातात आपल्या युरिनच्या थ्रू। ठीक आहे, त्यानंतर हे कॉर्टेक्स आहे, कॉर्टिकल रॅड्रियल ॲट्रियल आणि आर्टियल ॲट्रियल, ग्लोमेरुलर कॅपिलरीज, इफ्रंट ॲट्रियल, हे सगळे इथं आढळतं। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, आला आपला प्रश्न, ठीक आहे, 1 to 1.4 मिलियन नेफ्रॉन्स आढळतात, अजिंक्य सर सांगतायत। तर हा प्रश्न आपला आवडता प्रश्न आलेला आहे, खालीलपैकी कोणती परिस्थिती दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक असेल? RH पॉझिटिव्ह पुरुष, RH निगेटिव्ह स्त्रीचा विवाह, RH निगेटिव्ह पुरुष, RH पॉझिटिव्ह स्त्रीचा विवाह, RH पॉझिटिव्ह पुरुष, RH पॉझिटिव्ह स्त्री, RH निगेटिव्ह पुरुष, RH निगेटिव्ह स्त्री, हाच प्रश्न, आणि हाच प्रश्न आता मी डिटेलमध्ये सांगणार आहे, मी डायग्राम सुद्धा आणलेला आहे तुमच्यासाठी, व्यवस्थित चित्रामधून समजून घेऊ। थर्टी एट इयर,
मेन्सचं परिपत्रक आलं. सध्या आपण मेन्सला नाही, आपल्याला प्रिलिम अगोदर क्रॅक करायची आहे. आपण बघू ना ते नंतर. तुम्हाला लेक्चर अवेलेबल झालेलं असेल यूट्यूबवर, तुम्हाला सगळी त्याची माहिती मिळून जाईल. ठीक आहे, ज्यांनी ज्यांनी उत्तर केलं आहे ऑप्शन नंबर एक, त्यांचं सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. जर आर एच पॉझिटिव्ह पुरुष आणि आर एच निगेटिव्ह स्त्रीचं जर लग्न झालं तर ते दुसऱ्या गर्भासाठी काय असतं, धोकादायक असतं. कसं असतं बघा, हा आर एच पॉझिटिव्ह पुरुष आहे फादर, त्यानंतर हे आर एच निगेटिव्ह मदर आहे. हिच्या प्लॅसेंटामध्ये जेव्हा याचे आर एच पॉझिटिव्ह हे जे गेले, त्यानंतर ह्या आर एच पॉझिटिव्हचं आणि आर एच निगेटिव्हचं काय होतं, एक कॉम्बिनेशन येत नाही. पण जेव्हा पुढच्या वेळेस हेच आर एच पॉझिटिव्ह येतात, त्यावेळेस असे क्रोमोझोम्स जे आहे ते अँटीजन्स बनवलेले असतात ऑलरेडी स्त्रीच्या बॉडीमध्ये. पण जेव्हा हे अँटीजन्स याच्यावर अटॅक करतात पुढच्या गर्भाच्या वेळेस, त्यावेळेस हे जे बाळ आहे एकतर मृत्यू पावतं किंवा यामध्ये काहीतरी डिफेक्ट येतो. बघा, आर एच मदर कॅरिंग हर फर्स्ट आर एच पॉझिटिव्ह फिटस यामध्ये दिसतंय. पहिल्या वेळेस काही प्रॉब्लेम आला नाही, क्लिअर आहे. पण दुसऱ्या वेळेस तिच्या बॉडीमध्ये असे अँटीजन्स तयार झालेले आहे आर एच निगेटिव्हवाले, का जे अटॅक करतील जेव्हा त्याच्या बॉडीमध्ये आर एच पॉझिटिव्ह येईल. बघा, आपल्या बॉडीला काही सहन नाही होत. आपल्या बॉडीमध्ये जर एखादी चुकीची गोष्ट आली तर ते एकदा आली तर ठीक आहे, सहन झाली. पण नंतर जेव्हा आली तेव्हा सहन होत नाही. म्हणून हे दुसरी कंडिशन जी आहे यामध्ये बाळाला धोका असतो. ठीक आहे, इथं बघू शकता तुम्ही आर एच निगेटिव्ह ब्लड सेल याचे काय होतात, तयार अँटीजन्स तयार होतात. त्यानंतर आर एच पॉझिटिव्ह ब्लड सेल हे बाळामध्ये आहेत. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. योग्य जोड्या जुळवा, श्वसन रंगद्रव्य, पशु समूह. तर बघा, हिमोग्लोबिन, क्लोरोक्लोरिन, हिमोइरिथ्रिन, हिमोसायनिन, ॲनिलिट, पृष्ठवंशीय, लिंगुला, मॉल्युस्क. लावा जोड्या, पटापट लाईक करा. जेव्हा 48 जण जॉईंट आहेत ना आपल्याला, सगळ्यांनी लाईक करून टाका. आपण एवढे तर काही कंजूस नाही. लेक्चर आवडत असेल तर लाईक करायला आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, हा प्रश्न बघा, हा प्रश्न सोडवा. मनीषा पाटील यांचं उत्तर आलेलं आहे एक. असा क्लू लागलाच पाहिजे. तर हे बीएससी फायनल इयरला असतं. हे बीएससीच्या सगळ्या झूलॉजीच्या पुस्तकामधले प्रश्न आहेत हे, आणि हे राज्यसेवा विचारते. आणि हे प्रश्न स्टेट बोर्डमध्ये सुद्धा आढळतात. 11वी 12वीचं वाचावं लागेल त्यासाठी, आणि एनसीईआरटी क्लिअर कराव्या लागतील. पूर्णपैकी पूर्ण मार्क सायन्समधले तुमचे फिक्स आहेत. ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर 2 असं उत्तर दिलंय त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. बघा, हिमोग्लोबिन जे आहे ना, हिमोग्लोबिन आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे आपण माणसं, आपण जे काही माणसं आहोत या आपल्या सगळ्या पृष्ठवंशीय आपल्या लोकांमध्ये हिमोग्लोबिन आढळतं. ठीक आहे, याचा कलर असतो लाल. ठीक आहे, हिमोग्लोबिन हे जे आपल्या रक्तामध्ये आढळतं पिगमेंट प्रोटीन हेच आहे ते. त्यानंतर क्लोरोक्लोरिन याचं स्ट्रक्चर सुद्धा आम्हाला होतं जे बीएससीला होतो तेव्हा, आता नाही विचार याच्यामध्ये नाही विचारणार. तर क्लोरोक्लोरिन हे ॲनेलिट्समध्ये असतं. ॲनेलिट्समध्ये कोणकोणते प्राणी येतात एकदा दोन तीन एक्झाम्पल टाका बरं इथं. त्यानंतर हिमोइरिथ्रिन जे आहे ते लिंगुलामध्ये आढळतं, आणि हिमोसायनिन जे आहे ते मॉल्युस्कमध्ये आढळतं. मॉल्युस्कमध्ये जे आहे मॉल्युस्का फायलम, त्या फायलममध्ये माहिती आहे का मित्रांनो, ऑक्टोपस माहित आहे ना, ऑक्टोपस तो येतो याच्यामध्ये मॉल्युस्कामध्ये. सगळे नाजूक नाजूक जे काही आहेत ते सगळे याच्यामध्ये मॉल्युस्कामध्ये येतात, नावातच आहे सगळं. ठीक आहे, त्यानंतर बघा, हिमोसायनिन कॉपर कंटेनिंग असतं हे हिमोसायनिन, आणि हे याचा कलर असतो ब्लू हिमोसायनिनचा, आणि या प्लाझ्माच्या साईटवर साईटमध्ये आढळतो. हे एवढा डिटेलमध्ये विचारणार नाही. आणि कोणत्या ॲनिमलमध्ये असतं हे, हिमोसायनिन मॉल्युस्कमध्ये. त्यानंतर हिमोइरिथ्रिन याच्यामध्ये लोखंड असतं, आणि आपल्या हिमोग्लोबिनमध्ये सुद्धा काय असतं, लोह असतं, लोखंड असतं. इरिथ्रिनचा कलर सुद्धा लाल आहे, हिमोग्लोबिनचा कलर सुद्धा लालच आहे. हे मॅमल बर्ड्समध्ये आढळतं, रेप्टाईलमध्ये अँफिबियनमध्ये आढळतं. त्यानंतर हिमोग्लोबिन आपलं हेच हिमोग्लोबिनच बघतोय, आणि हिमोइरिथ्रिन कशामध्ये आढळतं, ॲनेलिट्समध्ये. त्यानंतर क्लोरोक्लोरिन जे आहे हे ग्रीन कलरचं असतं, आणि हे प्लाझ्मामध्ये असतं, आणि ॲनेलिट्समध्ये सुद्धा हे क्लोरोक्लोरिन सुद्धा आढळतं. ओके, अर्थवर्म. ओके, काही हरकत नाही. अर्थवर्म, ॲस्कॅरियसिस वगैरे जे आहे काही काळजी करू नका. एखादा प्रश्न चुकतोच, आता सगळे प्रश्न थोडी बरोबर येतात. तुम्ही पॅसेज सोडवता ना सीसॅटचा, प्रत्येक पॅसेजमध्ये एखादा प्रश्न चुकतो. कितीही कॉन्सन्ट्रेट करून, कितीही टाईम लावून, कितीही ॲनालाइज करून पॅसेज वाचला तरी एक प्रश्न चुकतो, हे
होतं म्हणा, काही विद्यार्थ्यांसोबत नाही होत, आपल्यासोबत होतं, आपण नॉर्मल आहोत, आपण ॲबनॉर्मल नाही एवढेत, ठीक आहे, काही हरकत नाही, काळजी करू नका। फायलम मालुस्काचे उदाहरणं बघा, हे ऑक्टोपस आहे, हे अजून काहीतरी आहे, हे शंख शिंपले, ते जे हे असतात ना, काय म्हणतो आपण याला, स्नेल, स्नेल म्हणतो, हे सगळे याच्या मालुस्कामध्ये येतात। त्यानंतर ॲनेलिडामध्ये हे अर्थवर्म, ॲस्कॅरियासिस, आणि तो ॲस्कॅरियासिस जो डिसीज आहे तो ॲस्कॅरियासिस लंब्रिकॉइड्स नावाचा जो हे आहे त्यामुळेच होतं, गांडूळ वगैरे सगळे ॲनेलिडामध्ये येतात। ओके ओके, नेक्स्ट ॲन्सर राईट येणार, सो डोंट वरी, बरोबर, आणि सगळ्यांनी पटापट लाईक करा, ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अनंत अनित्य तंतू आणि स्नायू आकुंचन सिद्धांताबाबत खालील विधाने लक्षात घ्या। हा सिद्धांत आधुनिक स्नायू संकुचन संकल्पना स्पष्ट करतो। हा सिद्धांत हक्सले आणि निडरजर्के या शास्त्रज्ञांनी मांडला। वरीलपैकी कोणते विधान सत्य आहे? कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट स्लायडिंग फिलामेंट थिअरी। मसलबद्दल हा प्रश्न आहे, मसल कॉन्ट्रॅक्शनबद्दल। बायसेप्स माहीत आहे ना तुम्हाला, बॉडी बिल्डर्स दाखवतात ते बायसेप, ते जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करतात ते जी थेअरी आहे त्याबद्दल काय विधान बरोबर आहे ते बरोबर आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे। दिस थेअरी एक्सप्लेन अबाउट मॉडर्न कन्सेप्ट ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन, मसल कॉन्ट्रॅक्शनबद्दल बोलते ही, आणि ही थेअरी फॉरवर्ड केली हक्सले आणि निडरजर्केनी। तर कोणतं विधान बरोबर आहे? मनीषा पाटील मॅमचं उत्तर आलेलं आहे, 3, बोथ ए अँड बी, बोथ ए अँड बी असे उत्तर येत आहेत। बघू कोणाचं उत्तर बरोबर येतं, सगळ्यांनी लाईक करा, एकदा लाईक करा, लाईक करायला अजिबात हयगय करायची नाही। तर बघा ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर 3 उत्तर दिलं आहे, बघा आता कॉन्फिडन्स पण आहे आणि श्युरिटी पण आहे, उत्तर अगदी बरोबर आहे, ऑप्शन नंबर 3, दोन्ही विधानं बरोबर आहेत। हा सिद्धांत कोणी दिला? निडरजर्के आणि हक्सले यांनी, या शास्त्रज्ञांनी मांडला, बरोबर आहे। आणि हा सिद्धांत स्नायू आकुंचन म्हणजेच मसल कॉन्ट्रॅक्शन याबद्दल बोलतो, ठीक आहे। बघा इथं हे ॲक्टिन फिलामेंट आहे आणि ही मायोसिन फिलामेंट आहे। जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट करतो मसल, हे बघा पहिल्या स्थितीमध्ये तुम्हाला दिसतं, या पहिल्या स्थितीमध्ये की मसल पूर्णतः स्टेबल आहेत, पण एडीपी सिक्रेट झाला, आता तो माणूस हात वर करतोय। तर आता जेव्हा पूर्णतः वर केलं या स्थितीमध्ये, तर इथं स्लायडिंग रोटेशन ब्रिज तयार झाला, ठीक आहे, आणि हे एनसीआरटी मधला आहे, ठीक आहे, म्हणून हा प्रश्न आला होता। हा इथं पूर्णतः एडीपीने पीला कनेक्ट केलंय, ही स्लायडिंग फिलामेंट थिअरी आहे, निडरजर्के यांनी दिली होती, ठीक आहे, हक्सले आणि निडरजर्के। कॅल्सिनेशन प्रक्रियेतून काय बाहेर पडतं? फक्त कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो, फक्त हायड्रेटमधून पाणी बाहेर पडतं, हायड्रोजन सल्फाइड बाहेर पडतं, एक किंवा दोन धातुकावर अवलंबून आहे। ड्युरिंग कॅल्सिनेशन प्रोसेस बोथ CO2 इज गिवन आउट, H2O फॉर्म हायड्रेट्स इन द गिवन आउट, 1 or 2 इन डिपेंडिंग ऑन देअर टाईप, H2S इज गिवन आउट। कोणता प्रश्न बरोबर आहे? ठीक आहे, कोणतं विधान बरोबर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। कॅल्सिनेशन प्रोसेस आठवा, कॅल्सिनेशन प्रोसेस कशाच्या संबंधी आहे, उत्तर मिळून जाईल, सोपंच आहे। माधुरी जाधव यांचं उत्तर आलेलं आहे, मनीषा पाटील 3 कन्फर्म आहेत, संदीप सनाप सर, प्रवीण देसले सर, थँक्यू, त्यांच्या नावातच ते सांगतायत की तुमचं टीचिंग चांगलंच आहे, थोडंसं एडिट करा त्याला, ठीक आहे। तर बघा या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 ज्यांनी दिलं आहे त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे। कॅल्सिनेशन प्रोसेस होती आपल्याला या केमिस्ट्रीमध्ये, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये, तर त्यामध्ये काय होत होतं कॅल्सिनेशन प्रोसेसमध्ये, फक्त कार्बन डायऑक्साइड बाहेर पडत होता, हे सुद्धा बरोबर आहे, आणि फक्त हायड्रेटमधून पाणी बाहेर पडत होतं, हे सुद्धा बरोबर आहे। बघू कॅल्सिनेशन प्रोसेस, ऑप्शन नंबर 3 इज द राईट। ओके, ही कॅल्सिनेशन प्रोसेस ही ॲक्च्युली एक रिॲक्शन आहे। बघा इथं एक फ्युअल टाकलेलं आहे या पूर्ण जारमध्ये, इथं एक लाईमस्टोन आहे, लाईमस्टोन म्हणजे चुना, चुने सगळे गरम करण्याला ठेवलेले आहे, आणि इथं एक्झॉस्ट फॅन आहे, जो फॅन काय करतो, यामधला जो काही धूर बाहेर निघतोय त्याला कंप्रेस करतोय। त्यानंतर इथं एअर इन केली जाते खालून, आणि इथं लाईम आउट होतंय, आणि मधात फ्युएल आहे। तर काय होतंय, CaCO3 म्हणजे CaO + CO2 झाली कॅल्सिनेशन प्रोसेस, निघाला कार्बन डायऑक्साइड बाहेर, दिसतोय, त्यानंतर CaO मास आहे 56, याचं काही काम नाही आपल्याला। जेव्हा लाईम शिफ्ट केला जातो त्यावेळेस CaOH2 सुद्धा तयार होतो, आणि पाणी सुद्धा यामधून हायड्रेशनच्या प्रोसेसमधून बाहेर पडतं, ठीक आहे, CO2 आणि H2O बाहेर पडतोय, ओके, निघाला बाहेर पाणी आणि कार्बन डायऑक्साइड, म्हणजे दोन्ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत। त्यानंतर बघा हरित रसायनशास्त्र म्हणजे हरितगृह वायूमुळे दररोजच्या वापरातील रसायन तयार करणे, रासायनिक अभिक्रिया हिरव्या वनस्पतीपासून तयार करणे, जैविक घटकापासून अभिक्रिया बनवणे तयार करणे, बिनविषारू द्रव्ये
द्रव्ये वापरून पर्यावरणपूरक उत्पादन तयार करणे, हरित रसायनशास्त्र म्हणजे काय, व्हॉट इज ग्रीन केमिस्ट्री, सोपा प्रश्न आहे, लॉजिकलच आहे, ज्याचा अभ्यास आहे त्यांच्यासाठी. दहा सेकंदाचा वेळ, उत्तरावर लक्ष, उडता हुआ क्वेश्चन और ये आ गया आंसर. चार पे श्योर है माधुरी जाधव मैम, मनीषा पाटिल मैम भी चार पे श्योर है, मेघराज चौधरी सर चार पे श्योर, प्रवीण देसले सर चार पे श्योर, निकेश लाकड़े सर वो भी चार पे श्योर. ओके तर ठीक है, चार वर सगळे श्योर आहेत. ठीक है, ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर चार उत्तर दिले सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. हरित रसायनशास्त्र म्हणजे बिनविषारी द्रव्य व द्राव्य वापरून पर्यावरणपूरक उत्पादन तयार करणे, नावातच आहे ना. केमिस्ट्री, केमिस्ट्री मध्ये काय होणार आहे, द्रव्य किंवा द्रवने तयार होणार आहे, म्हणजेच काय टॉक्सिक आणि हे जे हार्मफुल हे आहेत सॉल्व्हंट्स आहेत त्यांचं काय करायचं आहे आपल्याला, पर्यावरणपूरक एखादं प्रोड्यूस करायचं आहे चांगलं, तर ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली असलं पाहिजे, पर्यावरणपूरक असलं पाहिजे. तरी द्रव्य तयार करणारं कोणतं शास्त्र आहे, हरित रसायनशास्त्र. क्लिअर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं लुईस आम्ल नाही, बेरियम क्लोराईड, BaCl2, बोरॉन ट्रायक्लोराईड BCl3, बेरिलियम क्लोराईड BCl2, BeCl2 अँड बोरॉन ट्रायक्लोफ्लोराईड BF3. कोणतं विधान जे आहे बरोबर आहे, कोणतं लुईस आम्ल नाही, तर लुईस आम्ल काय असतं आणि हे काय असतं ते तुम्हाला मी सांगणारच आहे. ठीक आहे, करा या प्रश्नाचं उत्तर. एक वर कन्फर्म मनीषा पाटील मॅम, शुभ्रा गावंडे मॅम, माधुरी जाधव मॅम, जयश्री पाटील मॅम, सगळ्यांची उत्तर येत आहे. तर ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर एक उत्तर दिलंय त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. बेरियम क्लोराईड ज्यांनी स्किप केलं ते सुद्धा फायद्यात आहे. बघा, बेरियम क्लोराईड जे आहे ते लुईस आम्ल नाही, त्यानंतर बोरॉन ट्रायक्लोराईड बघा, ठीक आहे, तीन दिसत आहेत, BF3 बघा, बोरॉन ट्रायफ्लोराईड हे सुद्धा लुईस आम्ल आहे, बेरिलियम ट्रायक्लोराईड, ठीक आहे, बेरिलियम क्लोराईड BeCl2 नॉट BaCl2, बेरियम क्लोराईड नाही पण बेरिलियम क्लोराईड आहे. ठीक आहे, यामध्ये सायन्सचे विद्यार्थी सुद्धा चुकले असतील, काही यामध्ये प्रॉब्लेमच नाही. लेविस थेअरी ऑफ ऍसिड बेसे रिएक्शन, बेसेस डिनोटेड द पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, बेस कशाचं प्लेअर डिनोट करतं, इलेक्ट्रॉन चा प्लेअर पेअर जे आहे ते डिनोट करतं, आणि ऍसिड काय करतं, त्या ज्या पाठवलेल्या पेअर्स आहेत बेसकडून त्या ऍक्सेप्ट करण्याचं काम या लुईस थेअरीमध्ये ऍसिड ऍक्सेप्ट करतायत ते इलेक्ट्रॉन बेसने सोडलेले म्हणजे डोनेट केलेले. त्यामध्ये H+ लेविस ऍसिड इज देअर फॉर एनी एनी सबस्टन्स सच एज H+ आयन दॅट कॅन ऍक्सेप्ट अ पेअर ऑफ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. इन अदर वर्ड्स, लेविस ऍसिड इज अ इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर. लेविस ऍसिड काय आहे, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर आहे. इथं एक लिहूनच ठेवा, एक नोट तुमच्या हाती जर पेन असेल तर, लेविस ऍसिड काय आहे, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर Le इज इक्वल टू A आणि पेअर ऑफ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, अँड लेविस बेस इज अ देअर फॉर अँड इलेक्ट्रॉन पेअर डोनर. लेविस बेस काय आहे, Lb डोनर आहे, Lbd, आणि लेविस ऍसिड काय आहे, ऍक्सेप्टर आहे. ऍसिड काय करतं, ऍक्सेप्ट, बेस काय करतंय, डोनेट. बघा रिएक्शन क्लिअर आहे. ठीक आहे, इथं बघू शकता काही लेविस ऍसिड इकडल्या साईडला आहेत, काही बेस इकडल्या साईडला आहेत. लोन पेअर डोनर्स आहे NH3, H2O, अमोनिया अँड वॉटर, हे लेविस बेसमध्ये येतात. हायड्रोजन वगैरे हे सगळे लिगँड्स आहेत त्याचे, आता बेन्झिन सुद्धा यामध्ये येतो. आणि लेविस ऍसिडमध्ये BF3, AlCl3, Al3+, CH3CO आणि H+, K+. तर यावर एक सोपा उपाय म्हणजे बेस दिसला की तो काय आहे, बेस आहे. ऍसिडमध्ये काय येईल, जास्तीत जास्त ॲल्युमिनियम क्लोराईड हे जे आहे, CC जिथे तिथे येते, CH3 मिथेन जे ऍसिडिक तुम्हाला वाटतायत, H+ K+ आयन जे काय करतायत, ऍसिड काय करतायत, ऍक्सेप्ट करतायत, ऍक्सेप्टर. प्लस जिथं दिसतोय तिथं ऍक्सेप्ट होतोय, डोनेट म्हणजे मायनस, मायनस दिसला म्हणजे ते काय, बेस आहे, आणि प्लस दिसला म्हणजे ते काय, ऍसिड आहे. ओके क्लिअर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न नाही आहे हा, अजूनही प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती संप्रेरके विच ऑफ द फॉलोइंग हॉर्मोन्स ऑफ द पिट्युटरी ग्लँड, पिट्युटरी ग्लँडची कोणती कोणती यामधली हॉर्मोन्स आहेत, TSH, STH, HCG, ADH.
वरीलपैकी म्हणजे खालीलपैकी कोणती जे हॉर्मोन्स आहेत ते पिट्युटरी ग्लँडचे आहेत, TSH, STH, HCG, KADH. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, त्यानंतर SCG ह्युमन गोनाडोट्रॅपिन, त्यानंतर ADH कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. अतुल बिजवे सर, शुभ्रा गावंडे मॅम, वैशाली वाडे मॅम, सगळ्यांचं उत्तर येते ऑप्शन नंबर 3. जास्तीत जास्त पर्याय येत आहेत, ज्यांनी ज्यांनी 3 दिलंय सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. ABD नॉट व्हीलर्स. ABD म्हणजे TSH जो आहे तो पिट्युटरीचा हॉर्मोन आहे, त्यानंतर STH हा सुद्धा पिट्युटरीचाच हॉर्मोन आहे, त्यानंतर ADH हा सुद्धा काय आहे पिट्युटरीचाच हॉर्मोन आहे, पण SCG नाही. SCG का नाही, कशाचा हॉर्मोन आहे मग तो, ते तुम्हाला सांगायचंय. प्लॅसेंटा काय म्हणतोय, ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन इज अ हॉर्मोन प्रोड्यूस बाय प्लॅसेंटा आफ्टर इम्प्लांटेशन, म्हणून SCG जो आहे तो हा पिट्युटरी सिक्रिट करीत नाही. तर कोण सिक्रिट करतं, प्लॅसेंटा. जेव्हा काय होतं, प्लॅसेंटा म्हणजे इम्प्लांटेशन होतं, बेबी जो आहे बॉडीमध्ये जेव्हा एगमध्ये स्पर्म जो आहे तो पूर्णतः फिट होतो, आणि प्लॅसेंटा जे युट्रसमध्ये एक बेबीचं काय होतं, प्लॅसेंटामध्ये इम्प्लांटेशन होतं, जे त्याला जाऊ दे आता तो शब्द माझ्याकडे होता पण तो थोडासा बरोबर नाही, तर ते जेव्हा होतं त्याला इम्प्लांटेशन असं म्हणतात, ठीक आहे. आणि तो कोण सिक्रिट करतं, प्लॅसेंटा सिक्रिट करतं, ठीक आहे. आणि कोण आहे तो हॉर्मोन, SCG आहे. आणि पिट्युटरीचे हॉर्मोन बघा, ऑक्सिटोसिन, ADH, PRL, GH हॉर्मोन, ग्रोथ हॉर्मोन, FSH, LH, त्यानंतर हे सगळे जे आहे हे मेलमध्ये आहे, त्यानंतर थायरॉइड हॉर्मोन, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, कॉर्पस ल्युटियम, ओव्हरी, टेस्टोस्टेरॉन, हे सगळे हॉर्मोन जे आहेत ते कोणाचे, पिट्युटरीचे हॉर्मोन आहे. स्पेशली सेक्सुअल हॉर्मोन जे आहेत जे आपल्या पोंगांड्या अवस्थेमध्ये महत्त्वाचं कार्य करतात, ते सगळे हॉर्मोन जे आहे ते यामधून सिक्रेट होत आहेत मेल आणि फिमेलमध्ये. ओके, ADH वरून समजते, बरोबर आहे. ओके, सगळ्यांनी एकदा लाईक करा, त्यानंतर हा प्रश्नाचं उत्तर द्या. अस्थिस संस्था ही खालीलपैकी कोणतं कार्य करते, संरक्षण करते, रक्तोत्पादन, रुधिर जनन करते, हालचाल सुलभता, क्षारांचं संवर्धन, साठा करते. कोणता पर्याय बरोबर आहे ते तुम्हाला सांगायचंय. अस्थी संस्था हा लॉजिकलच प्रश्न आहे, यामध्ये काय कठीण एवढं. वैशाली वाडे मॅम, मेघराज चौधरी, माधुरी जाधव, सगळ्यांची उत्तर येत आहेत. सगळ्यांनी एकदा लाईक करा, लेक्चर आवडत असेल लाईक करा, तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करा. त्यानंतर मनीषा पाटील मॅमचं सुद्धा उत्तर आलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर 4 असं उत्तर दिलंय त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. वरील सर्व कार्य करते अस्थी संस्था, जर बॉडीमध्ये हाडच नसतील तर संरक्षण आपल्या शरीराचं होणार नाही व्यवस्थित, आपण एखाद्या सापासारखे राहू असं असं चालावं लागेल आपल्याला. ॲटलिस्ट सापामध्ये सुद्धा काही बोन्स असतात असं रिसर्चवरून समजलं, पण याच्यामध्ये जर अस्थिस नसतील बॉडीमध्ये तर आपण पूर्णतः निरर्थक आहे. रक्तोत्पादन आणि रुधिजनन म्हणजेच हिमॅटोपॉयसिसची जी प्रोसेस आहे, रक्त तयार करण्याची प्रोसेस, हे आपल्या बोनमध्ये जे हे असतात ना, बोन मॅरोमध्येच तयार होते रक्त तयार. आणि हालचाल जे आहे, हालचाल सुलभता, यासाठी सुद्धा बोन महत्वाचं कार्य करतं. क्षाराचं संवर्धन, मिनरल स्टोरेज सुद्धा हाडामध्येच असतो, म्हणजे वरील सर्व विधानं काय आहेत बरोबर आहेत. तर ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. आजचं लेक्चर संपलंय असं मी आता जाहीर करतो. आणि लेक्चर जे आहे जर तुम्हाला आवडलं असेल प्लीज लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये. रोज ठीक 9:30 आपल्या चॅनलवर यायला विसरू नका. त्याचबरोबर आपलं अजून एक चॅनल आहे गव्हर्नमेंट जॉब लक्ष, त्याला सुद्धा सबस्क्राईब करा. त्यावर सगळे स्टेट बोर्डचे लेक्चर आपण ॲड केलेले आहे. अशाच प्रकारचे लेक्चर जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर रोज भेटा याच वेळी, याच दिवशी नाही उद्याच्या दिवशी, ठीक आहे. थँक्यू सो मच, गुड नाईट ऑल ऑफ यू, गुड नाईट, टेक केअर अँड थँक्यू फॉर जॉईनिंग मी. थँक्यू थँक्यू.